कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद, साखर कारखान्यांचे काटे ऑनलाईन केले पाहिजेत, राजू शेट्टींची मागणी. बावीसाव्या ऊस परिषदेला देखील रविकांत तुपकरांची दांडी, जयसिंगपूरमध्ये राजू शेट्टींच्या मार्गदर्शनात ऊस परिषद. पुण्यात मनसे नेते वसंत मोरे पुन्हा आक्रमक, सिद्धार्थ मल्टीपर्पजच्या कार्यालयाची तोडफोड, महिलांच्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी आंदोलन. पुण्यात विषबाधा झाल्यानं 33 गीर गायींचा मृत्यू, 10 गायींची प्रकृती चिंताजनक, बटाटा पिकाचा पाला खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती. अमूलच्या दुधात पाण्याची भेसळ, मुंबईतल्या विलेपार्लेत अन्न आणि औषध विभागाची भेसळखोरांवर कारवाई. पालघरच्या तलासरीतील दापचारी तपासणी नाक्यावर FDA कडनं 45 लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त, राज्यात 12 डीलर्सकडे जाणार होता बनावट खवा. दिवाळीनिमित्त येवल्या चक्क सोन्याची मिठाई, 24 कॅरेट सोन्याचा मुलामा असलेल्या मिठाईची किंमत 6000 रुपये किलो. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, ऐन दिवाळीत कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, पुढचे 6 ते 7 दिवस हलका पाऊस. राज्यातली पहिली भुयारी मुंबई मेट्रो 3 डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता, 9वी गाडी आरे कारशेडमध्ये दाखल. दापोलीचं वादग्रस्त साई रिसॉर्ट अखेर पाडण्याचे खेड सत्र न्यायालयाचे आदेश, 30 नोव्हेंबरपर्यंत हायकोर्टात जाण्याची मुभा. दिवाळीपूर्वीच वायू प्रदूषणानं नागरिक हैराण, खोकला घशाची खवखव वाढली, N95 मास्कचा वापराच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचना. दिवाळीत मुंबईकरांना फक्त संध्याकाळी 7 ते 10 या वेळेतच फटाके वाजवण्याची परवानगी, वाढत्या प्रदूषणामुळे हायकोर्टाचे निर्बंध. पंजाबमध्ये पाचड जाळणं तातडीनं बंद करा, वायू प्रदूषणामुळे सुप्रीम कोर्टाचे पंजाब सरकारला कडक शब्दात आदेश. छत्तीसगडच्या सुकमामध्ये मतदान केंद्राजवळ पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक, घटनास्थळी DRG आणि CRPFच्या तुकड्या तैनात. निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय आयकॉन सचिन तेंडुलकरचं मतदारांना मतदानासाठी आवाहन, आजच्या मतदानापूर्वी सचिनकडून आवाहन. मध्य प्रदेशमध्ये मद्य कंपनीवर आयकर विभागाचे छापे, स्पिरिट बियर आणि अल्कोहोल तयार करणाऱ्या सोम ग्रुप ऑफ कंपनीजच्या भोपाळमधल्या कार्यालयावर छापे. कर्नाटकात पावसाची दमदार बॅटिंग, बंगळुरू शहरात सखल भागात साचलं पाणी, नागरिकांचे पावसानं हाल. काश्मीरच्या भारत पाकिस्तान सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटामाटात अनावरण. प्रलय क्षेपणास्त्राची DRDO कडून यशस्वी चाचणी, जमिनीवरून जमिनीवर 500 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची अचूक क्षमता. नागरिकांच्या डिजिटल सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध, अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीप फेक व्हिडिओवरून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची प्रतिक्रिया. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं घेतली अफगाण खेळाडूंची भेट, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाण खेळाडूंना सचिनकडून टिप्स. नारळी पोफळीच्या बागा म्हणजे